नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपला क्लासवाला युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत इत्ता सातवी पूर्व शिक्षण सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्राईट कोर्स शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस विषय इतिहास भूगोल आणि नागरीशास्त्र एकूण वीस गुणांचा हा आपला पेपर असणार आहे चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला जोड्या लावा जो काय आहे चार गुणांसाठी अ गट आणि ब गट अ गाटील जोडा ब गटामध्ये ह्या योग्य रीतीने लावायचे पहिला ग्रामसेवक तर नगरपंचायत गट विकास अधिकारी ग्राम समिती आणि मुख्य अधिकारी नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ग्रामसेवक नगरपंचायत गट विकास अधिकारी पंचायत समिती मुख्य अधिकारी नगर परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जो असतो तो जिल्हा परिषद अशी आपली काय असणार आहे तर जोड्या हा असणार आहेत यामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा जो की आपल्या एकूण सहा गुणांसाठी विचारण्यात आलेला आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा यामधील एक तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत असे समजून सद्य परिस्थिती पाहता कोरोना परिस्थितीचे कोणत्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे याचे थोडक्यात आपल्याला वर्णन करायचे आहे आणि उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने कोरोना परिस्थितीत शहरी तसेच ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल सॅनिटायझर मास्क साबण यासारख्या वस्तूंचा जास्तीत जास्त पुरवठा करेल त्याचप्रमाणे गावोगावी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देईल व जनजागृती करेल असे मी जर मुख्य कार्यकारी असेल तर काम करेल नेक्स्ट बघूया प्रश्न दुसरा प्रश्न दुसऱ्यामध्ये कचरा वेचकांना तुमच्या घरातील कचरा देताना कोणती काळजी घ्याल उत्तर कचरा देताना मी ओला व सुका कचरा हा वेगवेगळा करून देणार व कचरा टाकताना तो खाली सांडणार नाही याची योग्य ती काळजी घेईल प्रश्न तिसरा कोरोना आपत्कालीन परिस्थितीत टाळेबंदीच्या म्हणजेच लॉकडाऊन अंबालबजावण्यासाठी कोणते अधिकारी व कर्मचारी काम करताना दिसून आले आहेत तर टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊनच्या काळामध्ये डॉक्टर आरोग्य कर्मचारी पोलीस अधिकारी स्वच्छ स्वच्छता कर्मचारी जिल्हा अधिकारी तहसीलदार शिक्षक इत्यादी काय तर आपापले कामं करताना दिसून आलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा गुण सहा पूर्वीच्या काळी व सध्याच्या काळी लिहिण्यासाठी कोण कौन साधनांचा वापर केला जात होता पूर्वीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडाच्या साली बुर्जपत्रे यासारख्या साहित्यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई व सध्याच्या काळामध्ये पेन पेन्सिल कागद यांचा उपयोग हा लिहिण्यासाठी करण्यात येतो यामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे जतन व संरक्षण का केले असावे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे महत्त्व ओळखले होते गड आपल्याकडे असेल तर आजूबाजूच्या प्रदेशाचे स्वराज्याचे रक्षण होते परकीय शत्रूंशी लढा देणे सोपे जाते यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे संरक्षण केले असावे प्रश्न क्रमांक तिसरा मौर्यकालीन व सध्याच्या काळातील मनोरंजन व खेळाच्या साधनांची नावे लिहायची उत्तर मौर्य काळात नृत्य गायन मनोरंजनासाठी असायचे त्याचप्रमाणे रथांची शर्यत कुस्त्यांची दंगल व्हायची आजच्या काळात मनोरंजनासाठी चित्रपट नाटक तमाशा दूरदर्शन अशी विविध साधने आहेत इतिहासाचे साधने कोणकोणते कौन आहेत ते उदाहरणासह लिहा इतिहासाचे साधने लिखित साधने ग्रंथ चरित्र पत्रव्यवहार शकावली आदेशपत्र बकरी भौतिक साधने किल्ले स्मारक वस्तू ताम्रपट लेणी शिलालेख आणि मौखिक साधने कला लोकगीत पवाडा व श्लोक महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची आपल्याला माहीत असलेली नावे यायचे आहेत महाराष्ट्रातील किल्ले रायगड प्रतापगड राजगड तोरणा सिंधुदुर्ग विजयदुर्ग पन्हाळा विशालगड आणि पुरंदर